दादाच्या ऑफिसनी विनंती केली होती की दादाला भाषण करायचं. अर्थातच दादा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अधिकार बनताय. प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधून जेव्हा रिटर्न आलं तेव्हा दादाच्या भाषणाला ओके आला नाही. हे अतिशय गंभीर आहे आणि मला स्वतःला वेदना देणारं आहे, कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा आणि आमच्या पालकमंत्र्याचा आणि आमच्या नेत्याचा इन दॅट ऑर्डर गेले की दादा आमचा नेता आहेच, पण पहिला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यानंतर पुण्याचा पालकमंत्री आहे आणि नंतर आमचा नेता आहे. ह्या तिन्ही इन दॅट ऑर्डर ऑफ प्रोटोकॉल मला असं वाटतं हे अतिशय म्हणजे धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे, अयोग्य आहे. आणि मला विचाराल तर महाराष्ट्राचा अपमान, कारण का आमच्या महाराष्ट्राचा आमचा उपमुख्यमंत्री जर व्यासपीठावर असेल तर ते प्रोटोकॉलप्रमाणे भाषण करणं हा त्याचा अधिकार आहे. देवेंद्रजीला द्यायचं का नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न, पण हे जे झालं हे अयोग्य आहे असं माझं ठाम वैयक्तिक मत आहे. की दादाच्या ऑफिसनी विनंती केली होती की दादाला भाषण करायचं, अर्थातच दादा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अधिकार बनताय. प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधून